Malu mama mi sharana alo tuja paya गडगडून हिवाळ्याला चालू झालं पाऊस. त्यावेळेला काय रे म्हणाला, इतकी लोक जेवायला बसल्या त्यांच्या मार अनात माती कालवा यायची सर तुझ तुला सव लागल्या काय रे म्हणाला. जिकडल्या तिकडे मागं जातोच काय आणि काय करायचं आहे म्हणाला. एवढं म्हणून घोंगडं झाडलं, नदीच्या पलीकडे पाऊस पडा लागलाय, अलीकडं नाही. बघा किती सत्ता, किती मामांची ताकद हे अनुभवून घेण्यासाठी आहे. मामा बोलत असताना रागानच बोलायचे, कधी कोणाला मवाळकीनं बोलू नाही, बाबा घे बसून कर कोणाला हे केलं. आणि ज्याला रागानं बोललं, ज्याला शिवी दिली, त्याच्या मागचं जे असल ते कंटक पेवून जायचं. ते देखील एकदा शब्द झाला तो नंद्यालचा विठू पाटील, त्याचा अगदी प्रेमी दोस्त असल्यावानं अगदी जवळचा पेंदे आणि श्रीकृष्ण होतं तसं. त्यानं विचारला, वैगा मामा तुला देव म्हणून येऊन पाया पडत्यात आणि तू शिवा देतोस रांड्याच्या, देव म्हणून पाया पडलं तर त्याची चूक नाही आहे. त्याच्या मागं आल्याला काळ त्याला घाली होतोय रे शिवा देऊन, त्याला मी शिवा देत नाही म्हटलं. अशा पद्धतीची मामाची सव होती. मामाचे एक एक शब्दचे उत्तर विचार करण्यासारखा आणि मनात भावना भावनेयुक्त हृदयात बसवण्यासारखं होत. हे अशा पद्धतीनं मामाने बकरी राखायला, बकरी राखत असताना बकऱ्यांच्या बरोबर जात असताना आमच्या मनात फक्त स्वार्थच आहे, ह्यो देव आहे ह्याच्याकडनं काहीतरी घ्यावं. आणि ह्याला माणसातला देव कुणाला सुद्धा वळिकला नाही, माणसातला देव वळिकला नाही. तुझा आहे तुझं पाशी, जागा चुकलाशी, आमचा आमच्या जवळ आहे, आम्हीच चुकलोय. ह्या मायेत आल्यानंतर मायेच्या गुरपटण्यात शया जाळ्यात पडून देव कोण आहे. आता ज्ञानेश्वर झाले, तुकाराम महाराज झाले, हे सगळे देव अवतारानं आमचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला, पण त्यांच्यातलं आम्ही घ्यायला कुणाला झालं नाही. असताना ते नामदेवासनी इतर असणे किती त्या चारी भणी भावंड असणे भाव असणे आणि बणीला पिटलं लोकांनी अतोनात पिट. म्हणजेच काय सांगायचा, माणसातला देव ओळखण्यासारखा आमच्या ह्या नेत्राला त्यो आरसा नाही आहे. त्यो आरसा आमच्या नेत्राला नाही, म्हणून आम्ही तू कोण आहेस हे ओळखत नाही. स्वार्थासाठीच तुला बघायचं, स्वार्थासाठीच तुझी संगत करायची हे आमच्या मनभावनेत आहे. पण हे काढून टाकायचं आणि ह्यात जे दोन आहेत आत्मा परमात्मा, आत्मा जीव शिव समा, या दोन्हीशी एक करा. जसं आईचं आणि लेकराचं प्रेम राहतंय तसं ह्या दोन्हीचं एक करा. त्यावेळेला तुम्हाला माहिती होईल, त्यावेळेला तुम्हाला माहिती होईल की माझ्यात काय फरक पडलाय किंवा माझ्यात का आहे, मी कुठं चुकलो. आमच्या शरीरात अभ्यास केल्यानंतर आमचा आम्हालाच कळतंय. कळून घेण्यासाठी ज्ञान चक्षु नावाचा एक घटक आहे. शंकरालाच तीन डोळे होते, तुम्हाला घ्यायचं, पण ते तो डोळा झाकलायचा आणि काढून टाकलायचा तुम्ही. ते नाही आहे, ती वृत्तीच नाही आहे आमच्यात. त्या कारणानं हे सगळं असं घडत आलंय. मामा बरेच ठिकाणी गेले, बऱ्याच लोकांच्याकडनं काय पाय बोलून घेतले, पण बकरे आणि जगाच्या कल्याणासाठी वनवास बघला, प्रपंच त्यागला. तसंच
त्या कौपद डोगरास न येताना आणि एकदा मामा संत झाले कसे मामांच्या त्या भागात तिकडेच पाऊस पडलेला होता आणि बाकीची जी आजूबाजूची सगळी धनगर त्याच भागात गेलेली होती आणि मामा बी त्याच भागात होता. रिंगाण मारलं आणि चक्रुबाला सांगितलं, चक्रुबाबा ह्याला तुझ्या ताब्यात दिलोय, तुझी राखण ह्याच्यावर पाहिजे, खाली सोडायचा नाही. एवढं चक्रुबाला ताकीद देऊन तिथे रिंगाण मारून इकडे आला. त्यानंतर 10-12 वर्ष 15 वर्ष त्या चक्र रिंगाण मारलेल्या जाग्यात जनावर जाऊ दे माणूस जाऊ दे मरत होत. आता ते कंपाऊंड केलंय हाय अजून. तसच मेतक्यात मामाच्या गड्याला भर 17 दिवशी मारले. मग गाव कामदार पाटलाकडं न्याय मागितला, न्याय मिळाला नाही. भर 17 दिवशी न्याय गोंगडे झाडला आणि परत मेतक्याला आला नाही. 1932 हलसीदनाथांच्या पादुका स्थापना करून ते मलकाम रवला होता आणि त्यावेळेला मोठी यात्रा भरली ती. मोठी यात्रा भरून शनी हे केलं, त्यावेळेला हे भांडण झालं आणि त्यावेळेलाच त्यानं गोंगडं झाडून शनी बाजूला गेला, परत मेतक्याला मामा आला नाही. मग लोक चूक झाल्या म्हणून चुकी माफी मागायला गाव सगळे गेलं. एकदा बाळूधनगर पुढे गेला तर मागे येत नसतोय रे, स्वर्गातला तिसरा खांब इथं आणून रोवलोय मेतक्यात, त्याची जोपासना करा, त्याची सेवा करा, इटाळ चंडाळ त्याच्यापासून दूर ठेवा आणि त्याची जेवढी राखण करशिला आणि जेवढी त्याची सेवा करशिला तेवढं तुमचं गावाचं कल्याण होईल म्हणून सांगितलं. ते केलं नाही. ज्या वेळेला गावाला पेटलं आणि गावानं जाग झालं त्यावेळेला ते मंदिर आणि ते काम आता हे करून चांगली हे केलेलं. आणि अजून बी कुणी काय करणी बिरणी कुणाचं भूत बांधा का असत तर कुणाला विचारायचं नाही. त्या खांबाला जाऊन दर्शन घेऊन शनी 4-5 फेऱ्या काढून यायचं. 1-5 वेळा तसं केलं असा की तुमचं का असेल ते दूर जात. यंगतापूरचा गोळ्या पुजारी, तो व्यंकटेश्वरचा पुजारी, भलत पाऊस पडला आणि यात्रा होती. यात्रेला गाव सगळे गेलं, मामाला सोडून तो गेला नाही. गोळ्या गाव सगळं देवाला गेले, तू करे माझा देव इथं असताना मी कशाला जाऊ म्हणत. मग गोळ्या एवढा विश्वास आहे डोळे साक म्हण काय ते व्यंकटेश्वराच कुठ तिरुपती जवळ आणि ह्यो कर्नाटकात मुधोळ मानूनपूरच्या जवळ डोळे साक म्हटल्यानंतर तिथलं दर्शन इथं स्वतः दिलता आणि माझा देव इथंच म्हणून त्याच्याच पायावर पडला. अशी मामांची कला आणि मामांचे स्वतः ह्योच देव 33 कोटी देवी देवतासनी बांधून घेऊन त्यांनी धरतीवर जन्माला आलोय रे हे म्हटलं. उगच वनवास भोगा लागलो नाही, तुमच्या जगाच्या कल्याणासाठी वनवास भोगा लागलोय. 33 कोटी देवी देवतासनी बांधून घेऊन धरतीवर आलोय हे मामांचं वाक्य आणि खरोखर ते खरंच होत. परत बकऱ्यांची तळ बघायला गेलं लकापा पैलवान केरूरचा. लकापा पैलवान केरूरचा तेवढे ह्यांनी आम्ही मागवतो बकरी घेऊन यायला लागता आणि ह्यांनी तिथला इलाका तिथली बाजू जागा बघण्यासाठी चारा हाय का नाही.
तुझ्या पाया।